नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गुरुवार आणि आता मला पूजा वगैरे करायची आहे. सो मी तर पूजा वगैरे करून घेते आणि आज नवरात्रीचा पण पहिला दिवस आहे. सो खूप मस्त वाटते, कारण नवरात्री हा फेस्टिवल माझ्या खूप आवडीचा आहे पहिल्यापासून. कारण की लहानापासून खूप आवडतं, कारण मस्त दांडिया वगैरे खेळायला भेटतात. तर आणि आमच्या गावाला तर खूप मस्त दांड्यांचा डान्स वगैरे होतो. सो आता पहिले मी पूजा वगैरे करून घेते. चहा वगैरे माझी घ्यायची बाकी आहे, पण नंतर चहा घेईन, कारण मग चहा वगैरे घेतले की परत टाईम होऊन जातं. कारण पूजा करायला पहिले खूप लेट झालं आहे. सो मी पहिले तर पूजा वगैरे सगळं करून घेते, त्याच्यानंतर परत ब्लॉग कंटिन्यू करते. तर चॅनलवर कोणी नवीन आता तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझी पूजा वगैरे करून झाली आणि छान मस्त पूजा झाली. आणि इथे बघा, स्वामींना पण छान हार भेटला आज आणि स्वामींची पण मस्त अशी पूजा करून झाली. आता इथे मी पहिले चहा ठेवते, कारण चहा घेतल्याशिवाय कसं फ्रेश वाटत नाही. सो देवपूजेला थोडे लेट झाले होते म्हणून चहा करायला पण चहा घ्यायला लेट झाली. आता मी चहा ठेवते मस्तपैकी. मी नेहमी कपानेच अंदाज घेते, त्याच्यामुळे मला चहा पावडर साखर वगैरे टाकायला बरं पडतं. कारण तसं एकदम कोणीकडे एकदम पाणी टोपामध्ये ओतून घेते, तसं मला नाही जमत. असं चहा करते. आपण झोपलाय तोपर्यंत शांततेमध्ये चहा पिऊन होईल. तो उठला की मग दिवसभर त्याच्या पाठी पळायला लागतो. चहा घेतल्यानंतर साबुदाण्याची खिचडी पण करायची आहे, पण सकाळी ते साबुदाणे भिजत टाकले होते. रात्री मी टाकायला विसरले म्हणून सकाळी आईला सांगितलं की साबुदाणे भिजत टाक. आणि बटाटे पण बॉईल वगैरे करून घेतले. आता चहा घेतल्यानंतर मग खिचडी करेन. बाकी बघू, संध्याकाळ तर मठात वगैरे जायचं झालं, गुरुवार आहे तर बघा मठात वगैरे जायचं झालं, ते पण तो पण ब्लॉग शेअर करेन तुमच्यासोबत. मग चहाला उकळी आली, चहाला उकळी आली. आता मस्त दूध टाकते, कारण दूध तापलेलं नाही. दूध जेव्हा तापलेलं असेल ना तेव्हा चहा खरंच चांगलं लागतं. आता घाई झाले म्हणून मी अशीच ओतते आणि दूध एक थाळीला तापत ठेवते. दूध तापलेलं असेल ना की चहा जरा चांगली लागते. दूध करते, आता उकळी आली की चहा ठेवते इथे, नंतर मग खिचडी करून घेते. आम्ही दोघे मस्त चहा पितो. त्यांना काय एवढं हसायला झालं? चहाची तलप येते. कोणी दिवसभर 10 वेळा चहा घेतात. आता आपण कसं सकाळी आम्ही सगळेच लहानापासून पहिल्यापासून सकाळी उठल्यानंतर एकदा चहा घेतली की डायरेक्ट संध्याकाळी 5-5:30 दिवसभरावर फक्त 2 वेळा चहा. पण ह्यांच्या म्हणजे दिवस या सगळ्या लोक गोव्याकडची सगळीच लोक यांच्या बहिणी वगैरे सगळ्या या पण म्हणजे आमच्याकडे किचनमध्ये ना चहाचं टोप हे असतंच असतं. कारण दिवसभर आमच्या घरी चहा असते. त्यांना जेवायला नाही दिलं तरी चालेल, पण चहा लागते आहे की नाही? हो, चहा पाहिजे. तर काम होतात तरी येते ना. बाकीच्या ठिकाणी कसे लोक बायका मशिरे लावतात आणि कामाची तरतरी येते तशी आहे ना, चहा प्यायल्यानंतर तरतरी येते कामाची. सगळी कामं होतात पटापट. चहा कोरी करतात आपण हे पण विचारा. आणि कोण आमच्या घरामध्ये बरं वगैरे नसेल ना, इव्हन समर्थाला पण बरं वगैरे नसेल त्याला काय एवढं कळत आहे? आता किती लहान आहे की आम्हाला पण बरं नसेल ना, तर कोरी चहा घ्या, कोरी चहा घ्या, कोरी चहाने एकदम. आता बोला काय, कोरी चहामध्ये काय औषध आहे? कोरी चहा चांगली आहे, त्याला पण चांगली हेल्थला चांगली. कारण दुधाची काय थोडीशी वेगळी वाटते, पण एक एकदा पिणाऱ्याला वाटतं बाबा दुधाचीच पाहिजे. आपल्याला चालते, पण आमची सफाई ना, दूध ना जर शिजवलेलं असेल ना म्हणजे तापलेलं तर चहा चांगली लागते, नाही तर अशी चहा चांगली नाही लागते. थोडीशी वेगळी टेस्ट बघा, खरंच टेस्ट वेगळी लागते चहाची. हा, तुम्ही अशी कच्चे दूध जेव्हा आपण पिशवी फाडतो ना तेव्हाची चहा प्या आणि दूध तापल्यानंतरची चहा प्या, खूप फरक वाटतो. आहे ना? आणि मध्ये मध्ये माझे परत व्हिडिओ मध्ये थोडस कमी येत होते, कारण माझा बघा स्टँड आहे ना थोडा खराब झालाय. आणि आता हा नवीन स्टँड घ्यायचा आहे, त्याच्यामुळे थोडस ब्लॉग म्हणजे लेट होतात, कारण मला स्टँड लावायला जमत नाही. आता ह्या कसं कसं लावून मी व्हिडिओ बनवते माझं मला माहिती आहे की नाही. स्टँड लावता लावता खूप वाकडा होतोय, वाकडा होतो असं. चहा घेतो मस्त आम्ही, म्हणजे चहा इथे आहे, चहा इथे आहे. आता बघा कप, आता एक्झाम्पल एक्झाम्पल खरं स्टोरी दाखवते. बघा इथे पण चहा आणले आणि इथे पण चहा घेत आहे, म्हणजे ही संपली की ही चहा होतो. नाही, कपात आवडत नाही आम्हाला जास्त करून, आम्हाला पेलाच पाहिजे. पेलाच आवडतो, कपात आवडत नाही आम्हाला. ओके, आता मस्त दोघी चहा घेतो आणि दुपारच्या जेवणाची तयारी करतो. चपाती करायची आहे आणि मस्त भेंडी काय करणार, भेंडी मसाला. भेंडी मसाला
भेंडी मसाला करणारे मस्त समर्थ उठायच्या पहिले सगळी तयारी झाली पाहिजे. आणि जमलं तर आम्ही संध्याकाळी मठामध्ये पण जाऊ. मठामध्ये गेल्यानंतर पण तू कदाचित व्हिडिओ घ्यायला जमले तर नक्की या ब्लॉगमध्ये दाखव. हा बघ, हा टी शर्ट समर्थने आता घातला आहे ना, हा लास्ट टाइम जेव्हा मंगलाबाईंनी आल्या होत्या ना तेव्हा तिला आणला होता बाबूला. पण कसं झालं, त्यावेळेला बाबू लहान होता आणि त्यांनी खूप मोठ्या साईजचा आणला म्हणून मी ठेवून दिला. पण तो आता मी काढला घालायला आणि त्याला बरोबर परफेक्ट झाला आणि खूप छान वाटतो आणि कलर पण खूप छान वाटतोय. आणि वहिनीला सांगते की तुम्ही जर बघत असाल हा व्लॉग तर कमेंट करून सांगा की समर्थला कसा दिसतो आहे. आणि आम्हाला घरातलं सगळ्यांना खूप आवडलं आणि याच्यामध्ये खूप क्यूट दिसतोय. आणि आता 2:30 आणि समर्थ आता झोपेतून उठला आणि त्याची सकाळ आता होते आणि आता त्याला पण त्याचं जेवण वगैरे द्यायचं आहे. तो त्याच्या जेवणाची वगैरे तयारी करते मी. चला आता इथे मी साबुदाण्याची खिचडी करते आणि साबुदाण्याच्या खिचडीसाठी थोडंसं तेल घेतलं आहे, कारण तेल आपण थोडंसं जास्त घेतलं तर खिचडी चिकट होते. त्याच्यामुळे तेल पण खूप इम्पॉर्टंट आहे, आपण नेमकंच टाकायला पाहिजे, जास्त नाही टाकायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पहिले मी टाकते जिरं, तेल गरम झालं आहे आणि मी त्याच्यामध्ये जिरं टाकले आणि मिरची थोडीशी जास्त घेतले कारण की पोपटी मिरची आहे, पोपटी मिरची जास्त तिखट नसते तर मी मिरची थोडी घेतले. आणि साबुदाण्याची खिचडी म्हणजे कसं एकदम फरफडीत झाली पाहिजे चांगली, एकदम चिकट झाली तर ती चांगली नाही लागत खायला. सो आपण तेल थोडंसं घ्यायचं, तेल जास्त नाही टाकायचं, तेलामुळे कशी ती चिकट होते. आणि दुसरं एक म्हणजे जर आपण साबुदाण्यामध्ये जर रात्री भिजत टाकतो किंवा जेव्हा आपण पाण्यामध्ये ठेवतो ना साबुदाणे, तेव्हा पण पाणी एकदम प्रमाणामध्ये घ्यायचं, जास्त पाणी नाही टाकायचं साबुदाणे भिजण्यासाठी. तर नाहीतर तेव्हा पण मग खिचडी चिकट होते. तेल खिचडी चांगलं होण्यासाठी 2 ट्रिक वापरायचे आहे. तेल शिस्तावेळी तेल कमी टाकायचं आणि जेव्हा आपण साबुदाणे भिजत ठेवतो ना त्यावेळेला पण पाणी कमी ठेवायचं, म्हणजे खिचडी चिकट होत नाही, चांगली फडफडत होते. आता मी तुम्हाला करून दाखवते. आता थोडंसं गॅस मी फास्ट करते आणि मिरची चांगली परतून घेते. नाही तर खातावेळी पुन्हा तिखट लागेल. तो तेलामध्ये मिरची परतून घेतल्यानंतर मी थोडीशी प्रोसेस दाखवते. आणि ह्याच्यासाठी आपल्याला बटाटा लागणार आहे, उकडलेला बटाटा आणि शेंगदाण्याचं कूट. आता इथे मिरची परतून घेतली आणि आता त्याच्यामध्ये मी पहिले हे जे साबुदाणे आहेत ना हे टाकून घेते. मला साबुदाण्याची खिचडी आहे ना पहिली एवढी येत नव्हती, त्यामध्ये मी 2 वर्षा पहिले पारायण केलं होते ना गुरुचरित्राचे, त्यावेळेला मी 7 दिवस नेहमी खिचडी करायचे ना नाश्त्याला. तर माझा हात चांगला बसला होता. हे कूट आहे, शेंगदाण्याचं कूट आहे, हे टाकते थोडं. कुटामुळे पण शेंगदाण्याच्या कूटमुळे पण खिचडी फडफडत होते. आणि त्याच्यामध्ये बॉइल्ड बटाटा टाकते आणि तुम्हाला किती गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही साखर टाकू शकता. त्याच्यामध्ये 1/2 चम्मच साखर टाकते, थोडीशी अजून घेते आणि लास्ट आपल्याला लागणार आहे चवीनुसार मीठ. आमच्याकडे व्हेज नॉनव्हेज मीठ वेगवेगळं असतं, प्रत्येकाच्या घरामध्येच असेल तसं. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ पण कमी झालं तरी पण कोणत्या जेवणात चव लागत नाही, तर मिठाचं प्रमाण पण व्यवस्थित पडायला पाहिजे. माझ्या पण म्हणजे आत्ता म्हणजे 2-3 वर्ष झालं असेल व्यवस्थित मीठ पडतं. जेव्हा लग्न झालं ना सुरुवातीला त्यावेळेला माझं नेहमी मीठ जास्त पडायचं जेवणामध्ये, कारण तेव्हा कशी जेवण करायची सवय नव्हती ना. आता कसं हात जेवणावर पूर्ण हात बसत होते तुम्हाला एवढं काही वाटत नाही. आता हे चांगलं परतून घ्यायचं, कुली कुली करून घ्यायचे. हां, मी बोलत होते की मध्ये मी 2 वर्षा पहिले पारायण केले होते ना, बाबूच्या वेळेला पण केले होते, त्याच्या पहिले पण केले होते. त्यावेळेला मी कशी रोज खिचडी करायचे ना नाश्त्याला, त्याच्यामुळे 7-8 दिवस मग त्याचा हात बसला होता रोज खिचडी करण्यासाठी. त्याच्यामुळे तेव्हापासून माझी खिचडी चांगली होते. नाहीतर नेहमी पहिले करायची ना तर कधी चिकटच झाली तर कधी साबुदाणे चांगले भिजले नाही असंच व्हायचं. नेहमी तशी चांगली परतून घ्यायची हिला. 5 मिनिटांमध्ये होते खिचडीला, जास्त वेळ लागत नाही. बघा खिचडी मस्त झालेली आहे आणि 2-3 वेळा चांगली परतली अशी मस्त. हे बघा खुली खुली खिचडी झाली आहे. बघा अशी खिचडी झाली की टेस्ट पण खूप छान लागते. आणि आता मस्त मी नाश्ता करून घेते, कारण आता वाजले आहेत 3. समर्थला त्याच्या आजीने भरवलं, त्यांना म्हटलं की तुम्ही समर्थला भरवून घ्या
कारण मग मला पण लेट होतो ना इथे नाश्ता वगैरे करायला. कारण आता 3 वाजले. त्याला समर्थाला पाणी वगैरे प्यायला दिलं, आता चपाते दिले त्याला खायला, त्याचं खाऊन वगैरे झालं. आणि आता जस्ट आला होता किचनमध्ये, तर नजर चुकवून लगेच येतो हॉलमधून, एका सेकंडमध्ये किचनमध्ये आला. तसं मी पण नाश्ता करून घेते. समर्थासाठी काहीतरी प्रोडक्ट मागवले होते मी, तर आता ते मी ओपन करते. आज सकाळी पार्सल आलं, तर बघूया. आता थोडं टाइम भेटलं मला, बसले आता, म्हटलं बघूया आता दोन्ही एकत्र आले का ते बघूया. आणि ना हे जे बॅग आहेत ना, ते ओपन करून दाखवत म्हणजे पहिले, आता पण मजा वाटते, पहिले पण पहिले लहान होते तर खूप मस्त मजा यायची. जे हे जे फोडायला आमच्याकडे असे हे असायचं, मला दे मला दे मला दे, हे फोडण्यासाठी बघा असा आवाज मस्त येत ना. फेकून नाही देणार हे पूर्ण, याचे पण फोडणार. आता हे मला मजा वाटते पहिल्यापासून फोडायला. आणि हे बघा बेबी हकचे लिक्विड आहे, हे पण हे कपड्यांचं आहे. आणि हे आहे भांड्यांचं, म्हणजे बाबूची जे बॉटल्स वगैरे किंवा जे काही भांडे असतील ना, ते मी त्याच्यासाठी वेगळं लिक्विड मागवते. सध्या तरी 2 वर्षाचं होईपर्यंत आणि बाबू जोपर्यंत बॉटलने दूध पाणी वगैरे पितो ना, तोपर्यंत मी त्याच्यासाठी ते भांड्यांचं वगैरे साबून असं काही लिक्विड वेगळंच ठेवणार आहे. नंतर मग जेव्हा ग्लास वगैरे पाणी पिऊन तेव्हा मग ठीक आहे, आपण जे घरात आपण जे लिक्विड यूज करतो तेच वापरतो. आणि बघा समजा आता बॉक्स पाहिजे, त्याला फक्त बॉक्स हो ठेवायला पाहिजे असतं. पाणी बंद करा, त्याला तीच जास्त खाई चालू आहे. आता तुला घेऊन जा. हे बघा समर, त्याला कुकर आहे सोबत खेळायचे. हा नवीन नवीन खेळ काढतो. चल बाबा चल चल, ते नको आपल्याला, ते नको. ए घे ए घे पंपड, घे 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 घे, चल चल बाहेर, चल चल चला चल बाहेर, चला तू कुकर कडे जाईल. कुकर कडेच, त्याला कुकर पाहिजे. तू उचल बाय, नाही तर नक मला जमत नाही. चला उचलून घे बोलतो. नाही नाही, तर फायनली रात्रीचं पण जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. थोडंसं लेट झालं, रात्रीचे 9:30 झाले. आणि खीर करायची होती, तांदळाची खीर करायची होती, त्याच्यामुळे थोडंसं लेट झालं. कारण की तांदूळ थोडे भिजत ठेवले होते, त्याच्यामुळे थोडंसं लेट झालं. तर आज जेवण वगैरे म्हणजे नैवेद्य दाखवायचं आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं प्रॉपर करायला लागतं. आपण नेहमीचं जेवणात असेल तर चालून जातं, पण आता कसं नवरात्रीचा पहिला पण दिवस आहे आणि गुरुवारचं पण नैवेद्य स्वामींना ठेवायचे. सो मी आज जेवणामध्ये काय काय केलं ते दाखवतो. इथे बघा खीर होते, खीरसाठी थोडंसं लेट झालं, खीर ऑलमोस्ट झाली, तांदळाची खीर गेली. आणि इथे आहे डाळ, कलर थोडंसं डार्क दिसतोय पण बरोबर आहे तुम्हाला कलर. याच्यामध्ये थोडंसं मला कॅमेऱ्यामध्ये थोडंसं डार्क कलर दिसतोय, ही डाळ आहे. आणि ते ही मेथीची भाजी, पुरी. आणि पुरी तर शेप बघा, समोसा पुरी केले. कारण की असं आपण पुऱ्या करतो तेव्हा ते थोडं थोडंसं राहतं, त्याच्यामध्ये गोल आकाराचे वगैरे केले नाही, असं फक्त गोल करून मोठी पोळी केली, मध्ये असे कट केले आणि समोसा पुरी केली. बघा समोसा पुरी आणि म्हणता ती आहे आपली बटाट्याची भाजी. आणि भात केलाय आणि पापड, पापड प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचे. कारण की असं आपण जर थोडा वेळ असेल जेवणासाठी तर मग पापड नरम पडतात, आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाईट ठेवलं ना तर पापड कुरकुरीतच राहतात. ऑलमोस्ट जेवण झाले, खीर पण आता बंद केले गॅस. सगळं जेवण वगैरे झालं आहे, आता पहिले स्वामींना नैवेद्य दाखवते. आता मी पण माझा उपवास सोडते, बाबू झोपल्या तर व्यवस्थित शांतपणे उपवास सोडायला भेटेल. कारण की मग तो असला तर मग एकदम पळायला लागते इकडून तिकडून तिकडून तिकडून, याचं खायला पण व्यवस्थित भेटत नाही. सो तो झोपला आहे तर मी आता माझा उपवास सोडून घेते. कारण आज अक्षरशः खूप 10 वाजत आले आता उपवास सोडायला, नाहीतर नेहमीच 9:30 होतं. तर आत्ता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन असे व्हिडिओज मध्ये ब्लॉग छान छान ब्लॉग तुम्हाला रेसिपीज तुम्हाला बघायला भेटतील. सो चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय.